नमस्कार, मी जयश्री। रुचकर रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अगदी बाजारात मिळतो असा बदाम शेक कसा करायचा हे पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे बदाम शेक आपला किती छान व किती क्रीमी झालेला आहे। चला तर मग सुरू करूया। इथे एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी 1 लिटर म्हणजेच 1 लिटरपेक्षा कमी असं म्हशीचं दूध घेतलेलं आहे। या ठिकाणी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हशीचं दूध घ्यायचं आहे, त्यामुळे आपला मिल्कशेक छान होतो व घट्ट होतो। आता मंद आचेवर हे दूध गरम करण्यासाठी ठेवून देऊया। दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी रात्रभर भिजत घालून अशा पद्धतीने सोलून घेतलेले बदामची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। या ठिकाणी जर तुम्हाला अगदी बारीक करून घ्यायचे असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता, पण मी मुद्दामच थोडेसे कण ठेवलेले आहे। आता दूध घालून हे व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचे आहे। इथे आपली बदामची पेस्ट तयार आहे, बघू शकता। दुसरीकडे आपले दूध देखील बऱ्यापैकी गरम झालेले आहे। इथे उकळी आलेली नाही दुधाला, पण दूध गरम झालेले आहे। तर बघा, मी याच्यामध्ये आता 1 कप साखर ॲड करून व्यवस्थित हलवून घेते। या ठिकाणी तुम्ही साखरही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। येथे दूध हलवत असताना मी स्पॅच्युलाच्या साह्याने जे साईडला साईज चिटकलेली आहे ती देखील दुधामध्ये मिक्स करत जाते। आता आपले दूध घट्ट करण्यासाठी याच्यामध्ये साधारणतः 2.5 ते 3 चमच कस्टर्ड पावडर ॲड करून व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। या ठिकाणी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे मी। जर तुम्हाला कस्टर्ड पावडर घ्यायची नसेल तर तुम्ही दूध थोडंसं जास्त घट्ट होईपर्यंत गरम करून घेतले तरी चालते, किंवा याच्यामध्ये दुधाची पावडर टाकली तरी देखील चालते, हरकत नाही। आपल्या गुठळ्या होऊ नये म्हणून मी मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता आपल्या दुधाची वाफ निघते, म्हणजे दूध गरम आहे पण दुधाला उकळी आलेली नाही। जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये 2 ते 3 चमच कस्टर्ड पावडर घेऊन कोमट दूध घालून ते व्यवस्थित मिक्स करून मग दुधामध्ये घातले तरी देखील गुठळ्या होत नाही। कस्टर्ड पावडर दुधामध्ये घातली की आपल्याला सतत दूध हलवत राहायचं आहे, त्यामुळे कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते व दूध आपलं छान घट्ट होतं। आता याच्यामध्ये आपली बदामची पेस्ट घालून ती देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। या ठिकाणी दूध आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता थोडा वेळ झाला की आपले दूध थोडं बऱ्यापैकी घट्ट होत आहे। तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडरमुळे आपले दूध हे फार लवकर घट्ट होत जाते। अगदी 10 ते 15 मिनिटात दूध दाटसर होत जाते। या ठिकाणी मी सतत हलवत आहे, तुम्हाला देखील सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे दूध हे खाली लागत नाही। आता दूध घट्ट झाले की नाही हे चेक करायसाठी एक स्टीलचा चमचा घालायचा मध्ये व अशा पद्धतीने रेश द्यायची। जर ती रेश आपल्याला दिसली, स्पष्ट दिसली की दूध आपले तयार झाले। या ठिकाणी आता गॅस बंद करून द्यायचा आहे व दूध असेच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। दूध नॉर्मल झाले की एका बाउलमध्ये काढून हे 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी। येथे दूध आपले थंड झालेले आहे, आता आपण हे सर्व्ह करायला घेऊया। यासाठी मी काचेच्या ग्लासमध्ये हे दूध पळीच्या साह्याने सर्व्ह करत आहे। तुम्ही बघू शकता आपले दूध किती घट्ट झालेले आहे, अगदी बाजारातल्यासारखा मिल्कशेक तयार आहे। याच्यावर आता गार्निशिंगसाठी काजू बदामचे काप घालायचे आहे, त्याचबरोबर मी मनुका देखील घालत आहे, छान लागतो। तयार आहे आपला बदाम शेक। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल बटन नक्की दाबा। रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर व कमेंट नक्की करा। धन्यवाद।